नमस्कार मित्रांनो, मी शुभम वागोळे तुमचं स्वागत करतो ITI इन मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत निमी मॉक टेस्ट ॲप कशा पद्धतीने इन्स्टॉल करायचं आहे व कशा पद्धतीने साइन अप व लॉग इन करायचं आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। सर्वात आधी तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे। त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला निमी मॉक टेस्ट म्हणून टाईप करून सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर सर्वात आधी जो ॲप तुम्हाला दिसेल तो ॲप तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे। डाउनलोड करून तुम्हाला ओपन करायचा आहे। ओपन केल्यानंतर सर्वात आधी आपण साइन ॲप कशा पद्धतीने करतात ते बघूया, नंतर आपण लॉग इन कशा पद्धतीने करतात ते बघूया। साइन अप करण्यासाठी खाली साइन अप म्हणून तुम्हाला दिसत असेल त्या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला यामध्ये CTS स्टुडंट म्हणून दिसत असेल या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर यामध्ये तुम्हाला सर्वात आधी तुमचं पूर्ण नाव यामध्ये टाईप करायचं आहे, त्यानंतर तुमचं ईमेल ID, मोबाईल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच तुमचा रोल नंबर जे असेल ते रोल नंबर तुम्हाला यामध्ये टाईप करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचं जे ट्रेड असेल ते ट्रेड यामध्ये सिलेक्ट करायचं आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता ट्रेडमध्ये सर्व ट्रेड दिलेले आहेत। तुमचं जे ट्रेड आहे तो ट्रेड तुम्हाला यामध्ये सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर सिलेक्ट जेंडरमध्ये तुमचं जे जेंडर असेल ते यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर सिलेक्ट स्टेटमध्ये तुमचं जे स्टेट असेल ते स्टेट तुम्हाला यामध्ये टाईप करायचं आहे। त्यानंतर साइन अपला तुम्हाला क्लिक करून साइन अप करून घ्यायचं आहे। साइन अप केल्यानंतर लॉग इन कशा पद्धतीने करतात ते आता आपण बघणार आहोत। लॉग इन करण्यासाठी खाली लॉग इन म्हणून तुम्हाला दिसत असेल त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। लॉग इन करतेवेळेस सर्वात आधी तुम्हाला ID मध्ये तुमचं जे ईमेल ID आहे ते ईमेल ID यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे, आणि पासवर्डमध्ये तुमचं जे मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। हे दोन्ही टाकल्यानंतर तुम्हाला खाली लॉग इन दिसत असेल त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही साइन अप व लॉग इन करू शकता। मागील व्हिडिओ बघितले नसल्यास वर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्या ठिकाणी क्लिक करा व मागील सर्व व्हिडिओ बघून घ्या। चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।